जास्त गर्दी नाही आहे, पटापट पटापट दर्शन होते. बाप बाप बाप. हा मोर्या करा, मोर्या करा, रिटर्न करा, रिटर्न करा आणि पाय पडा. ए रिटर्न करून पाय पडा, रिटर्न. अरे बाप ले, एक विरे माते जाऊ दो दो. हॅलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सुंदर सकाळ आमची मस्त झालेली आहे आणि सकाळी सकाळी उठलो आणि असंच कंटाळा आला. संडे आहे आणि घरात बसणे की म्हणजे आज काय करायचं, कुठे जायचं, बाहेर कुठे जायचं, जास्त लांब नव्हतं जायचं, जवळ जायचं होतं आम्हाला. मग काय करायचं आता, जवळच आहे एकविरा आणि बरेच दिवस आम्ही एकविरेला गेलो नव्हतो. तर मग पेंडिंग ठेवलेलं आम्हाला जायचं होतं कधीपासून, जाऊ जाऊ, पण आम्हाला आमचा नवस करायचा होता, शिवचे केस द्यायचे होते, तर म्हटलं आम्ही तेव्हा जाऊच. आता आमचं ते पोस्टपोन झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही आज जाऊ येतो. म्हणतो सगळ्या आईचे दर्शन तरी घेऊयात, घरीच आहोत तर बोलू जाऊया. आणि जवळ जवळ आज 3 वर्षांनी आम्ही एकविरीला चाललोय. जेव्हा आमचा फर्स्ट आम्ही युट्यूब स्टार्ट केलेला, 1-2-3 महिनेच झाले होते. नाही, 2-3 आपण पहिलाच ब्लॉग टाकलेला आणि मार्च मधच्या फर्स्ट वीक मध्ये मे बी एकविरीची यात्रा होती, तेव्हा आम्ही यात्रेला गेलेलो. आणि गर्दी जत्रेला एवढी असते, त्याच्यामध्ये मी घातली होती ट्रॅक, ती होती लूज. आणि उतरता वेळेस एवढी गर्दी होती तर चालायला जागा नव्हती. आणि ट्रॅक मधून कोणीतरी माझा मोबाईलच मारला, मला काय कळलंच नाही. खाली आलो, बघतो अरे मोबाईल कुठे गेला, तो मोबाईलच गेला. एवढा व्हिडिओ होत्या, बापरे, आमच्या खूप आठवणी होत्या जुन्या दोघांच्या. सगळे फोटो होते जुने, सगळे सगळे. एवढा मुडाप झाला तर काय करणार, गेले तर गेले. तुला काय समजतं. तो त्याच्यावर आता आम्ही 2 वर्ष म्हणजे मार्च मध्ये 3 वर्ष होते आमचा मोबाईल गेला आणि तेव्हा आम्ही एकविरीला गेलो. त्याच्यानंतर आता आम्ही चाललोय, बाबू झाल्यावर जाऊ जाऊ नाही जमलं असं. आता आम्ही चाललोय फायनली आणि आम्हाला वरती जायचं आहे, देवीचं दर्शन पण आम्हाला घ्यायचं आहे. आणि आता वाजले दुपारचे 3 वाजून तर गेलेले आहेत. आम्ही कितीला निघणार होतो, 12-12:30 निघणार होतो आम्ही, पण आम्हाला लेट झाला. सगळं आरामात निघालो आम्ही, काय इथं इथं जायचं आहे, जेवण वगैरे मस्त वेगळी निघालो. शिवला पण जेवण दिलेलं आहे. आता 3 वाजलेत ना, 3 वाजले. आणि आता ऑन द वे आम्ही ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. सो मग तुम्ही पण आमच्यासोबत चला एकविरीला. चल आय माऊलीचा. अरे आणि आमचं कार्टून बघा, खूप खुश. फिरायला असेल तर आम्ही नेहमीच खुश असतो, है ना. तर आता फायनली आम्ही पोहोचणार आहोत 5-10 मिनिटांमध्ये एकविराईच्या इथे आणि मस्त खूप खुश आहोत. डायरेक्ट आज सकाळी उठल्यानंतर आमचा प्लॅन झालेला आहे आणि पहिल्यांदा असं आम्ही लगेच निघालो आणि लगेच बाहेर पडलो आणि खूप मस्त वाटते. आणि आज आहे संडे आणि खूप गर्दी आहे, बापरे. म्हणजे आता आम्हाला जाता वेळेस एवढी ट्रॅफिक नाही लागलेली आहे, पण येता वेळेस म्हणजे येणाऱ्या गाड्या बापरे भरपूर गर्दी आहे. बहुतेक रात्री येता वेळेस आम्हाला पण ट्रॅफिक मध्ये अटकावं लागेल आणि दर्शन पण आम्हाला चांगलं मिळू द्या असं इच्छा आहे खूप, कारण की संडे असल्यामुळे सगळी लोक जातात, त्याच्यामुळे आज गर्दी असणारच आहे. आय होप गर्दी नसेल. सो मस्त वाटतंय आम्हाला पण. आता तुम्ही पण आमच्यासोबत येणार आहात एकविरायच्या इथे. तर एवढी गर्दी होती बाबा आज संडे बोलल्यानंतर, एवढी ट्रॅफिक होती. 5 मिनिटाच्या अंतरासाठी आम्हाला 1-1 तास वेट करावा लागला आणि फायनली आम्ही पोहोचलो एकविरेला. आता संध्याकाळ झालेली आहे त्याच्यामुळे गाड्या गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक झाली, एवढी ट्रॅफिक कंटाळा आला, हैरान झालो. आता झालेली आहे संध्याकाळ.
चला बाया बाळा. आणि इथे आहेत कोंबडे. कोको बघ चोको ए बोल 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 मोठे बायांची. श्रेयांना टोपी घेतली आणि त्याला बनवला कोली मामा. आई एकली रेचा आई किरेचा फक्त बघा आमचा डिंगी 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 डिंगी. आणि गाडी आम्ही पार्किंगला लावली आणि आता चाललो आम्ही रिक्षाला वरती. ऑलरेडी लेट झालेला आहे. चालो कोण दमला धाडा दमला का श्रीयू दमला. श्रीयू दमला सोडून सोडून माझा मोबाईल गेला होता मागच्या मागच्या थोडं खाली. नाही तेच पण हा स्पॉट होता. भरपूर गर्दी झालेली ना. आता काय गर्दी ना सगळे गेलेली आहेत पूर्ण खाली आहे. मस्त मजा वाटते. आता गर्दी नाही काय ह्याला घेऊन चढायचं. तो आता खुशच आहे दमला. ए वाव दम लागला पण मला टेन्शन नाही. माझ्याकडे श्रीयू नाहीये. आमची मंडळी दमलेली आहे आणि एकच पोरगा एकदम खुश आहे. चला आम्ही एवढं चालायला जायचंय आपल्याला. चलो 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 फायनली आम्ही पोहोचलो आणि भरपूर दम लागलाय मला. बघा आमचा एकच मेंबर खुश आहे. दमलाय ना तो चालून चालून बाप्पा चाललंय. बाप्पाला आलाय ना एकविरायचा. आलो बाबा एकदाचे काळोखच काळो काळोखच काळोखच काळो. कॉट 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 जास्त गर्दी नाही आहे. पटापट पटापट दर्शन होते. कोणच नाही तिकडे कोणच नाही लाईनला जास्त. आणि लाईट पण खूप कमी आहे. रात्री पहिल्यांदाच आलोय. मस्त वाटते. मस्त हवा पण सुटलेली आहे आणि गर्दी तर काहीच नाही. बघा जास्त गर्दी नाही. यात्रेला आलेलो आपण जाम नाचलेलो आठवते का. इथं जाम नाचलेलो. आमच्या सगळ्या मोबाईल गेला व्हिडिओ गेला. किती जवळ आपण खूप दिवस आम्ही मोबाईलच्या ह्याच्यामध्ये होतो की आम्हाला व्हिडिओ द्या मोबाईल घेऊन जा असं आम्ही करत होतो. पण नाही मिळाला आम्हाला मोबाईल. त्याच्यावर आम्ही आत्ता आलोच आणि तेव्हाचा माहोल आणि आत्ताचा माहोल खूप चेंज आहे. चेंज म्हणजे यात्रेला तो असेल माहोल. आता तर एवढं काहीच नाही आणि आम्ही बघा किती खुश आहोत. चला बाप्पाचे दर्शन घेऊयात पहिलं. बाप्पाला आता दर्शन आमचं आज 5 मिनिटात झालं. गर्दीच नाही. सगळी माणसं होती ते आम्हाला खाली भेटली. ट्राफिक मध्ये इथे कोणी जास्त भेटली नाही म्हणून आमचं दर्शन लगेच झालेलं आहे. जेव्हा आम्ही एंट्री केली तिथून त्या कारला देवी तिथे येताना कमान मोठी तिथे समोरच बापरे एवढी गर्दी. 1 तास रांगेत ट्राफिक मध्ये गेला तेव्हाच आम्हाला वाटलं आम्हाला दर्शन वाटत मिळणार नाही एवढी गर्दी आहे. पण आता आलो तर गर्दीच नाही एवढी. सगळी पब्लिक गेली आणि मस्त 5 मिनिटांमध्ये दर्शन झालं. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला आरती मिळाली. बापरे किती छान वाटलं आरती. आता सगळं दर्शन झालं. मंदिर आता बंद करणार आहेत बहुते. आणि आता आम्ही इथे बसलेलो. साहेबांना खाऊ देत. चल मम्मी आणि हा बघा इकडे पूर्ण खाली. आता मंदिर वाटतं बंद झालेलं आहे. मंदिर आता निघतो आम्ही घरी जायला. डॉगी बघ डॉगी बघ त्याला थंडी लागते म्हणून त्याने कान टोपी घातले बघ. ना
अरे या 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 श्रियानी या, आले वा, ए मोर्या करा मोर्या करा, रिटर्न करा, रिटर्न करा आणि पाय पडा, ए रिटर्न करून पाय पडा रिटर्न। अरे बाप ले, एक विले माते जाऊ दो उदो, अरे बाप बा, डुलते डुलते डुल्या डुल्या, ए डुल्या डुल्या, आता आम्ही नंतर येणार। तर आता आम्ही मस्त डिनरला आलो आहोत, रात्रीचे वाजलेत ना ऊ आणि मस्त काहीतरी वेगळं होडी म्हणून हॉटेल आहे इकडे एकवीरा आईच्या जवळा, एकवीरा सोडल्या लोणावळ्याकडे येता वेळेस, सो काहीतरी वेगळं आज। आणि हे बघा ह्याला किती भूक लागले, हा पुढेच गेलाय, कुठे आहे होडीमध्ये बसायला चाललोत ना, काहीतरी वेगळं सेम तसंच आहे थोडंफार। वा एंट्रन्स तर भारी आहे, बापरे बस इथे समोरच बघतोय मी ह्याची फिरती, हा तिथे समोर तो बघेल म्हणून बघतोय। येतो दादा काय करतोय, हा समोरच बस त्याला बघायला मिळेल, घरी आलेलो आहोत। आणि वाजतेत रात्रीचे 12:15, आम्ही 12:05 असता वेळेस आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि श्रीयु मस्त झोपलेला आहे, गाडीतच तो झोपला आणि आम्हाला हॉटेलला पण खूप वेळ गेला, जसं एक तास ते जास्तच गेला आमचा, कारण त्या हॉटेलला पण आम्ही जरा वेगळ्या हॉटेलमध्ये गेलेलो आणि खूप छान ते हॉटेल होतं, होडी मस्त केलेली होती आणि टेस्ट पण कोळी लोकांच्या जेवणाची टेस्ट होती आणि थोडं स्पायसी होतं पण छान टेस्ट होती। आणि मग तिथे आम्ही जेवलो, आम्हाला लेट झाला, आमचा त्याला तो टंगळ मंगळ करत जेवत बसलेला, जेवण खूप लेट झाला आणि मध्ये आम्ही कुठे थांबलोच नाही कारण उगस लेट नको, ऑलरेडी लेट झालेला होता। आणि मस्त मजा आली, सडन आमचा प्लॅन झाला आणि मस्त एकवीरला गेला, एकवीरायचं दर्शन घेतलं मस्त आणि आम्हाला आरती पण मिळाली, खूप छान वाटलं दर्शन घेऊन आणि मस्त शिवजी पण मजा केलेली आहे। आणि आता पुन्हा पण आम्ही नंतर म्हणजे आजच्या दिवशी आम्ही शिवचं दायवळ करणार होतो पण नाही जमलं, आमचं थोडं 1 महिना पुढे आम्ही ढकललेलं आहे, तर नेक्स्ट आता आम्ही पुन्हा जाऊ त्याचं ड्रायव्हर करायला, सो तेव्हा पण खूप मजा येणार आहे। सो चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे ब्लॉग्स जर आवडत असतील तर नक्की लाईक करा। सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय एव्हरीवन।